बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो, गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत, बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास, बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या KW11 न्यूजवर, आमची विश्वासार्हता, समाजाची लोकप्रियता। राहता शहराच्या वैभवात भर पाडणाऱ्या सबुरी ड्राय क्लीनर्स या नवीन ड्राय क्लीनर्स दालनाचं भव्य उद्घाटन समारंभ परमपूज्य श्री 1008 महामंडलेश्वर परमहंस स्वामी काशिकानंद महाराज यांच्या शुभहस्ते तसेच भाजपाचे नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटन समारंभ संपन्न झाला। गेल्या अनेक वर्षापासून या व्यवसायाची माहिती असणाऱ्या श्री सचिन मेचे यांनी या सबुरी ड्राय क्लीनर्स या व्यवसायाची नव्याने सुरुवात केली। राहता बाजारपेठेमध्ये या व्यवसायाच्या माध्यमातून ते अनेकांना सेवा देणार असून अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात। या कार्यक्रमाप्रसंगी काशिकानंदजी महाराज, भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा, सुनील भाऊ सदाफळ, अनिल बोठे, भगवानराव टिळेकर, मुन्ना काका सदाफळ, संजय भाकरे, सचिन मेचे, अशोक मेचे, विनोद मेचे, अभिषेक बोरसे, दिगंबर बोरसे, प्रवीण मेचे, बाळासाहेब मेचे, भगतराव मेचे, आबाजी मेचे, गोरख मेचे, कैलास मेचे, पांडुरंग धुमसे, महेंद्र मेचे, ऋषिकेश धुमसे, अविनाश धुमसे, नानासाहेब बोठे, बाबासाहेब धुमसे, सोनू धुमसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्यात। वीरभद्र महाराजांच्या या नगरीमध्ये, राहता नगरीमध्ये अनेक व्यवसायांच्या माध्यमातून सर्वच आपापल्या प्रगतीपथावर बरेच व्यावसायिक आहेत, त्यामध्ये या आज या ठिकाणी सबरी ट्रायल क्लीनर्स या नवीन ड्राय क्लीनर्स दुकानाचे भव्य उद्घाटन आज समारंभ झालेला आहे। तरी या कार्यक्रमाकरता उपस्थिती आपल्या सर्वांची त्या ठिकाणी झालेली आहे आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये या दुकानाचं आज काय उद्घाटन झालेलं आहे। तरी साईबाबांच्या कृपेनं, वीरभद्र महाराजांच्या कृपेनं या दुकानाचा चांगल्या प्रकारांमध्ये उत्कर्ष हो, चांगली प्रगती हो आणि यांच्या देखील श्रमाला त्याचं फल व्यवस्थित प्राप्त हो अशी मी या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी या जे काही व्यावसायिक आहेत, अशोक बाळासाहेब मेचे, श्री सचिन बाळासाहेब मेचे, रणजी शिवांश अशोक मेचे या परिवाराला, मेचे परिवाराला मी धन्यवाद देतो किंवा साईबाबांचा त्यांना आशीर्वाद लाभावा आणि त्यांच्या या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारची प्रगती व्हावी अशी साईचरणी प्रार्थना करतो आणि उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच मी धन्यवाद देतो। आता शहरामध्ये मेचे कुटुंबियाने सबुरी ड्राय क्लीनर्स या नवीन दुकानाचा शुभारंभ या ठिकाणी सुरू केलेला आहे। निश्चितपणे मला खात्री आहे की मेचे कुटुंबीय अत्यंत जिद्दीने आणि कठीण काम करत असतात आणि त्यांना राहता शहरातील नागरिक या ड्राय क्लीनच्या दुकानाला 100% प्रतिसाद देतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो व आपल्या सर्वांकडून तसेच पिपाडा परिवाराच्या वतीने त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे मेचे कुटुंबियाची प्रगती अशीच होत राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा मेचे कुटुंबियाने या नवीन दुकानाचा शुभारंभ केलेला आहे, ही खरं म्हणजे या परिसरातील या विभागातील नागरिकांची जनतेची सोय झालेली आहे आणि मेचे कुटुंबीय ग्राहकांचा विश्वास 100% मिळवतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। धन्यवाद। आज आमच्या नवीन सबुरी ड्राय क्लीनर्स या शॉपचं उद्घाटन झालेलं आहे। काशिकानंद महाराज यांच्या हस्ते दुकानचं उद्घाटन झालेलं आहे। आपण राहतेकरांसाठी ड्राय क्लीनर्स म्हणजे क्वालिटीचा एक क्वालिटी देणार आहे, त्यांना कपडेच वगैरे सर्व ड्राय क्लीन वगैरे कपडे वगैरे इस्त्री वगैरे करून भेटणार आहे आणि घरपोचसुद्धा सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे। माझे नाव प्रवीण भगवान मेचे। आज या कार्यक्रम प्रसंगी दुकानचे उद्घाटन असताना श्री सचिन बाळासाहेब मेचे यांच्या नवीन दुकानचे उद्घाटन झाले आहे। तर ड्राय क्लीन्स हे सर्वांना माहितीच आहे, तरी पण राहत्यात प्रथमच होम डिलिव्हरी येणार आणि
या क्षेत्रात एक नवीन दालन उभारण्याचं काम या सचिन बाळासाहेब मेचे यांनी केलेलं आहे। तरी या कार्यक्रम प्रसंगी मी त्यांना शुभेच्छा देत आहे। राहता शहरामध्ये नव्याने सुरू होत असलेल्या साई श्रद्धा लॉन्ड्रीचे उद्घाटन काशीनंदगिरी महाराज यांच्या हस्ते झाले। स्वर्गीय दादा पाटील बोठे कॉम्प्लेक्स मध्ये सचिन मेचे या नावाच्या युवकाने एक जिद्द आणि सचोटीने हा लॉन्ड्रीचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्याला या धंद्यातली माहिती आहे। आणि शेतकऱ्यांच्या मुलाने एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा आज रोडवर येतोय आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी रस्त्यावर येऊन व्यापारात पडलं पाहिजे। शेती ही आता पारंपरिक झालेली आहे आणि भविष्यात व्यापार आणि शेतीची सांगड झाली तर शेतीसुद्धा उत्तम प्रकारे करता येते आणि व्यापारसुद्धा उत्तम प्रकारे करता येतो। त्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांनी व्यापारात उतरलं पाहिजे। तर आज हा सचिन मेचे नावाचा युवक व्यापारात उतरला आणि त्यांनी सबुरी ड्राय क्लीनर्स या नावाने इथं लॉन्ड्री व्यवसाय सुरू केला। त्या व्यवसायास मी माझ्या वतीने माझ्या तिळेकर कुटुंबियाच्या वतीने आणि गणेश सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सचिन मेचे यांना शुभेच्छा देतो। त्यांची अशी उत्तर भरभराट हो अशी साई चरणी व वीरभद्र चरणी प्रार्थना करतो। थांबले आज राहत्या तालुक्यामध्ये आमचे भाचे सचिन बाळासाहेब मेचे व अशोक बाळासाहेब मेचे व सर्व मेचे कुटुंब परिवार आज जिद्दी आणि चिघटीचा असल्या कारणाने व्यवसायमध्ये उतरताना आमच्या भाचेने व मेचे कुटुंबाने जे आज लॉन्ड्रीचे श्रद्धा लॉन्ड्री ॲप याच्यामध्ये जे व्यवसायमध्ये उतरले आणि यांना पूर्वीचा काही अनुभव असल्या कारणाने असंच आपल्या समाजाच्या लोकांनी या व्यवसायाकडं वळलं पाहिजे। पारंपरिक व्यवसायमध्ये जो आपलं उत्पन्न वाढतं किंवा एकच धंदा पकडून आपलं चालत नसतं म्हणून त्यांनी वेगळा व्यवसाय निवडून एक आपल्या समाजामध्ये आदर्श ठेवलेला आहे। मेचे कुटुंब अतिशय काळजीपूर्वक 10-20 वर्षाचा त्यांचा अनुभव दुसरीकडे काम करून आज स्वतः दुकानाचं ओपनिंग करून श्रद्धा दुकानीने आज ओपनिंग केलेलं आहे। त्या धंद्यात त्यांना भरपूर यश मिळणार आहे कारण की त्यांचे प्रयत्न त्यांचे अनुभव त्यांची ओळख ही प्रचंड गावभर शिर्डी किंवा तालुक्याला म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही। तेव्हा त्यांच्या या यशामध्ये आपल्या सर्वांची जबाबदारी आणि ओळख करून देणं गरजेचं राहील। म्हणून मी आज या ठिकाणी सबुरिया ड्राय क्लीनर्स या नवीन वास्तूचे उद्घाटन काशीकानंद महाराज यांच्या हस्ते या मेचे कंपनीचा संघर्ष आणि कष्टाचं जो काही परिपाठ आहे तो पूर्वीपासून लहानपणापासून मेचे बाबा असल्यापासून आम्ही एक कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध असल्यापासून ते बघतो। अतिशय कष्टातून आणि संघर्षमय जीवन जगत असताना अतिशय उत्कृष्ट असं शेती व्यवसाय केला असेल नोकरी केली असेल शिक्षण केलं असेल आणि आज या व्यवसायात पदार्पण करत असताना खूप मनस्वी आनंद होत आहे आणि त्यांच्या कष्टाला त्यांच्या प्रयत्नांना चांगलं यश मिळो असे मी शुभेच्छा देतो।